नमस्कार, श्रीशा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। आज येते आपण एकदम खुसखुशीत खमंग आणि झटपट तयार होणारी चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत। ही चकली बनवण्यासाठी भाजणीचीही गरज नाही किंवा पिठाची उकड घेण्याची पण गरज नाही, एकदम झटपट तयार होते। तर त्यासाठी येते मी घेतलेलं आहे एक मोठं ताट, त्यामध्ये सर्वात प्रथम घेऊयात ज्वारीचं पीठ। येथे मी 4 वाट्या ज्वारी पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर घेऊयात बेसन पीठ। हे बेसन पीठ मी घरचंच घेतलेलं आहे, म्हणजेच हरभरा डाळीचं हे पीठ आहे, ते घ्यायचं आहे 2 वाट्या। प्रमाण लक्षात असू द्या, 4 वाट्या ज्वारी पिठासाठी 2 वाट्या बेसन पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर घेऊयात एक मोठा चमचा ओवा। येथे मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ। येथे मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा हळद, 2 चमचे मी येथे लाल तिखट घेतलेलं आहे। तिखट आणि मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक घेऊ शकता। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या सर्व साहित्याची लिस्टही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथेही ते तुम्ही चेक करू शकता। आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये ऍड करायचं आहे एकदम कडकडीत तेलाचं मोहन। येथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। हे तेल एकदम कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली चकली एकदम खुसखुशीत बनते। हे तेल एकदम गरम आहे, त्यामुळे हे पीठ व्यवस्थित एकदम हळवारपणे मिक्स करून घ्या, किंवा तुम्ही चमच्याच्या साह्याने पण हे मिक्स करून घेऊ शकता। दिवाळीलाच नाही तर तुम्ही इतर वेळी केव्हाही अशा प्रकारे चकली बनवू शकता। एकदम झटपट तयार होते आणि कुणीही करू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे। त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। येथे मी साधा नॉर्मल पाणी वापरलेलं आहे, गरम पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही। तर थोडं थोडं पाणी ऍड करूनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। ही चकली जितकी झटपट बनते तितकीच ती खाण्यासाठी खरंच खूप खमंग लागते, तर तुम्हीही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। हे पहा, येथे मी या पिठाचा एकदम घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे। हे पीठ मळण्यासाठी येथे मला 1/4 ग्लास पाणी लागलेलं आहे। वाटीचे प्रमाण सांगायचे झाले तर येथे मी 3 वाट्या पाणी पीठ मळण्यासाठी वापरलेलं आहे। त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला हे पीठ 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 15 मिनिट झालेले आहेत, त्यानंतर झाकण काढून आणखीन एक वेळेस हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं छान एकदम व्यवस्थित पीठ मळाल तेवढीच तुमची चकली बनवते वेळेस तुटणार नाही। त्यानंतर येथे मी एक छोटं प्लेट घेतलेलं आहे आणि हा चकलीचा साचा। तर या साच्याला आपल्याला आतल्या साईडने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, तुम्ही ब्रशच्या साह्याने पण तेल लावून घेऊ शकता। तेल लावल्यामुळे चकलीचं पीठ हे साच्याला चिकटणार नाही। त्यानंतर या पिठाचा छोटासा गोळा घेऊन आपण हे यामध्ये भरून घेऊयात। जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ यामध्ये आपल्याला अशा प्रकारे बोटाने प्रेस करत, म्हणजेच बोटाने दाबून किंवा तुम्ही चमच्याच्या साह्याने पण दाबून हे पीठ भरून घेऊ शकता। अशा प्रकारे व्यवस्थित दाबून भरल्यामुळे साच्यामध्ये एअर राहणार नाही आणि त्यामुळे आपली चकली बनवते वेळेस तुटणार नाही। तर ह्या दिवाळीला तुम्ही अशा प्रकारे चकली नक्की बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यासोबत नक्की शेअर करा। त्यानंतर अशा प्रकारे गोल गोल फिरवत आपल्याला याच्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत।
चकली बनवते वेळेस जर तुमची चकली तुटत असेल तर आणखीन एक वेळेस थोडंसं पाण्याचा हात लावून तुम्ही हे पीठ आणखीन व्यवस्थित मळून घेऊन त्यानंतर चकली बनवू शकता. हे पहा, चकलीचं टोक अशा प्रकारे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे, त्यामुळे चकली तळते वेळेस ती सुटणार नाही. हे पहा, येथे चकली बनवते वेळेस बिलकुल तुटत नाही, म्हणजेच आपलं हे पिठाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. ना भाजणीचं टेन्शन, ना पीठ वाफवण्याची कटकट, एकदम झटपट अशा पद्धतीने तुम्ही ही चकली बनवू शकता. हे पहा, येथे मी काही चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. यात आपण तेलामध्ये एकदम खरपूस तळून घेऊयात. त्यासाठी मी एक इकडे गॅसवर कढईमध्ये तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये थोडंसं पिठाचा गोळा टाकून पाहायचा. तर ते पटकन वर आलं की समजायचं की आपलं तेल हे चकली तळण्यासाठी एकदम तयार आहे. त्यानंतर यामध्ये चकली सोडून आपण अशा पद्धतीने चकली तळून घेऊयात. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच झाराने हलवायचं नाही. एक पंधरा ते वीस सेकंद आपल्याला या चकल्या असंच तळून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्या झाराने पलटून घ्यायच्या आहेत. आणि ही चकली तळते वेळेस गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि लो टू मिडियम गॅसवर आपल्याला या चकल्या एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडने अशा प्रकारे पलटून आपल्याला या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. हे पहा, किती काटेदार आपली चकली येथे दिसत आहे. ही चकली आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे. हे पहा, आपल्या चकल्या एकदम तळून तयार आहेत. त्या मी आता काढून घेणार आहे. याच पद्धतीने येथे मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. हे पहा, सुंदर कलर आलेला आहे. ही चकली खरंच खाण्यासाठी खूप खमंग लागते, तर तुम्हीही एक वेळेस नक्की करून पहा. तर एवढ्या प्रमाणामध्ये येथे या साईजच्या 45 ते 50 चकल्या तयार होतात. एक चकली मी तुम्हाला तोडूनही दाखवते, किती खुसखुशीत आपली चकली तयार झालेली आहे. हे पहा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह.